ग्रामस्थांच्या अर्धनग्न आंदोलन कुसगाव व्याहाळी एकसर गावचे ग्रामस्थ यांनी दिलेल्या निवेदनानुसार पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कारवायामुळे आज रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नीलभाऊ गायकवाड व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. सोबतच बेकायदेशीर गुन्ह्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन ठेवणार असल्याची माहिती ही मिळाली आहे. काही ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या घरातून पोलीस स्टेशनला उचलून आले. पोलीस स्टेशनला उचलून आणल्यानंतर सदर ग्रामस्थांना असं सांगण्यात आलं की तुमच्यावर 353 खाली गुन्हा दाखल झालेला आहे. एका बाजूने जिल्हाधिकारी 22 तारखेला हिअरिंग लावतात. 22 तारखेच्या हिअरिंगची नोटीस ग्रामस्थांना प्राप्त झाल्याबरोबरच आहे लगेच पोलिसांकडून ग्रामस्थांना पोलीस स्टेशनला बोलावलं जातं. तुमच्यावर 353 खाली गुन्हा दाखल झालेला आहे असं सांगितलं जातं. 353 खाली गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणत्याही आरोपीला पहिल्यांदा 41 खाली नोटीस द्यावी लागते, जी कोणतीही नोटीस न देता त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेण्यात आलं. आमच्यावर 353 खाली गुन्हा का दाखल केलेला आहे, आम्ही नक्की कोणत्या शासकीय कामामध्ये अडथळा आणलेला आहे, ही विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नाही. 1 महिन्यापूर्वी ग्रामस्थांना तुम्ही उचलून पोलीस स्टेशनला आणता आणि 1 महिन्यानंतर त्यांच्यावरती 353 खाली गुन्हा दाखल करता, हे म्हणजे तुम्ही कायदे आणि सुव्यवस्थेची चिरफाड फक्त पोलीस प्रशासनाकडनं झालेली आहे. आणि अशा पद्धतीने कारवाया करून संबंधित क्रशर व्यावसायिकाला अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासनाकडनं अतिशय चाणाक्षपणे चालू आहे. गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांवर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करून दबाव तंत्र तयार करून सदर क्रशर व्यावसायिकासाठीचा रस्ता खुला करून देण्याचं काम चालू आहे. आम्ही आणि ग्रामस्थांनी वारंवार सांगतोय की हिअरिंग आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी लावलेली आहे, सुनावणी लावल्यानंतर आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. जिल्हाधिकारी जो काही न्यायनिवाडा करतील तो मान्य करावा लागेल, पण ती न्यायनिवाडा होण्या अगोदर जे दबाव तंत्र तयार करण्याचं काम चाललेलं आहे हे खरं तर संविधानालाच कुठंतरी छेद देण्याचं काम आज वाईच्या पोलीस प्रशासनाकडनं चालू झालेलं आहे आणि याचा आम्ही सर्व ग्रामस्थ जाहीर निषेध करतो. आणि वेळ प्रसंगी आज आम्ही अर्धनग्न झालेलो आहोत, पण लक्षात ठेवा आमच्या घरांच्या शेजारीच 2 धरण आहे. आज जर आम्ही आमची कपडे काढून इथं उभं राहू शकतो तर उद्या त्या धरणात उतरून तुमच्या विरोधात आत्मदहनसुद्धा करू शकतो, एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो. आणि संबंधित सर्व पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्या सर्व पोलीस पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही, एवढंच मी सांगतो. भागामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी क्रशर उभारली गेलेली आहे. या विरोधात मी माहिती घेतली असता याला लागणाऱ्या प्राथमिक ज्या काय नोटीस आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं घेऊन वसूल प्रशासनाला हाताला धरून अशी अवैध खाण त्या ठिकाणी उभी केलेली आहे अशी ग्रामस्थांच्या सर्वांच्या चर्चेनंतर मिळालेली माहिती. या प्रकरणात नेहमी असं बघण्यात आलेलं आहे की सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती कुणीही आज प्रशासनात बोलायला तयार नाही. या सरकारचे प्रतिनिधी असणारे विद्यमान आमदार असतील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर प्रतिनिधी असतील, हे त्याच भागातले आहेत, परंतु ते सरकारचे भाग आहेत म्हणून कोणीही जनतेच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. आत्ताच यांनी त्यांच्यावरती कशा पद्धतीचे पोलीस प्रशासनाकडनं अन्याय केला जातोय याचा पाडच ग्रामस्थांनी आपल्यासमोर वाचला. आणि असं असताना देखील हे प्रशासन याची दाद घेत नसेल तर या सर्व ग्रामस्थांच्या मागे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण पक्ष संपूर्ण ताकदीनं उभा राहील आणि यांचा लढा हा अंतिम
टोकापर्यंत जात नाही तोपर्यंत शिवसेना 100% यांच्या मागे आहे. यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव उत्तमसुनगर पार्टे राहणार एक्सर. रिटायर आर्मी सैनिक आहे. गेले 6 महिने झाला आम्ही या प्रश्नाच्या बाबतीत लढा देतो आहे. तरी पण वाई पोलीस स्टेशनाकडून आम्हाला अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही. आमच्या मुलांवर शेतकऱ्यांवर बायकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना रात्रीच्या 6-7 वाजता येऊन 8 वाजता येऊन अचानक घरातमध्ये उतरून घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे. 353 सारखे गुन्हे टाकलेले आहेत. त्यामध्ये त्यांना म्हणजे काही करावं किंवा काय करावं ग्रामस्थांनी आता समजत नाही आहे त्यांना. आणि पोलीस स्टेशन रोज आमच्या घरी येतं आहे आणि घरी येऊन प्रत्येकाला जे सापडं त्याला उचलून पोलीस स्टेशनला नेतं आहे. तर हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याचा विचार करावा सर्वांनी आणि आम्हाला यासाठी तुम्ही पाठिंबा द्या आणि आम्हाला याचा पूर्णपणे करून तुम्ही क्रशर बंद झाला पाहिजे हा आमचा मेन मुद्दा आहे. आणि हा मुद्दा साईडला ठेवून आता प्रशासन आमच्या विरुद्ध पर्सनली कारवाई करायला लागलेलं आहे. म्हणजे वैयक्तिक नोटिसं काढून वैयक्तिक त्यांच्यावर कारवाई करून तर या गोष्टी योग्य नाहीत. हा लढा आमचा 3 गावांचा आहे आणि हा क्रशरबाबत लढा आहे. तर वैयक्तिक माणसांना तुम्ही धरून वेशीला धरून त्यांच्यावर कारवाई करून तर हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर याचा प्रशासनानं विचार करावा आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला याचा योग्य